ठाणे, रायगड, छत्रपती, संभाजीनगर या जिल्ह्यांनंतर उद्धव ठाकरेंना सगळ्यात मोठा फटका कुठं बसला तर तो खान्देशात आणि त्यातही जळगाव जिल्ह्यात. गुलाबराव पाटील, चिमनराव पाटील, किशोरअप्पा पाटील, चंद्रकांत पाटील, लता सोनवणे अशा एक दोघांनी नाही तर तब्बल 5 आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली आणि हे सर्वजण शिंदेच्या सेनेत जाऊन स्थिरावले. मागच्या 2 वर्षाच्या काळात ठाकरेंनी शक्य असेल तिथं पर्यायी नेतृत्व तयार केलं किंवा आयात केलं आणि त्यांना ताकदही दिली. साथ सोडून गेलेल्यांचा बंदोबस्त केला. जळगाव जिल्ह्यात मात्र ठाकरेंना फारशी हालचाल करता आली नव्हती. अशात आता खासदार उन्मेष पाटील आणि पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांनी भाजपला धक्का देत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यांच्या या प्रवेशाने जळगाव जिल्ह्यातील संघटनेत 10 हत्तींचं बळ संचारले. गटाला नवीन उभारी मिळाल्याचं आता दिसून येतंय. ठाकरेंनी करण पवार यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केलीय तर पाटील यांना ठाकरेंनी जळगावमधील शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं नेतृत्व करायला सांगितलं असल्याचंही बोललं जाते. यातूनच ठाकरेंनी एकाच फटक्यात जिल्ह्यातील अनेक समीकरणं साधली असल्याचं दिसून येते. तर पाहूयात नेमकं काय काय घडत आहे जळगाव जिल्ह्यात. उन्मेष पाटील यांच्या येण्याने ठाकरेंना झालेला पहिला फायदा म्हणजे जळगावची जागा आणि सक्षम उमेदवार. जळगावमध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे. 2014 साली 3 आणि 2019 5 आमदार इथून निवडून आले होते. याशिवाय महापालिका आणि जिल्हा परिषदेतही शिवसेनेचे 2 आकडी सदस्य निवडून येत असतात. त्यामुळेच जिल्ह्यातील 2 पैकी 1 तरी लोकसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी ठाकरे अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. पण भाजपने दोन्ही मतदारसंघांवर आपली मांड पक्की केली होती, त्यामुळे ठाकरेंना नजर वर करता येत नव्हती. आता महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंनी काँग्रेसकडून जळगावचा मतदारसंघ मिळवलाय, पण त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नव्हता. अशातच भाजपने पाटलांचं तिकीट कापलं आणि ठाकरेंना चान्स दिसला. आता ठाकरेंकडे मतदारसंघ आहे कारण करण पवार यांच्या रूपाने उमेदवार सुद्धा आहे. संघटनेची आणि जोडीला काँग्रेस शरद पवारांची ताकद सुद्धा इथं मिळू शकते. त्यात उन्मेष पाटील हे खंबीरपणे करण पवार यांच्या पाठीशी उभे राहिले तर जळगावचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो असं ठाकरेंचं मत आहे. आता दुसरं गणित म्हणजे भाजपमधील नाराजांची मोट बांधून स्मिता वाघ यांचा पराभव. मागच्या लोकसभेवेळी ऐनवेळी तिकीट मिळूनही उन्मेष पाटील हे तब्बल 4.5 लाख मतांनी निवडून आले होते, त्यामुळे यंदाही त्यांनाच तिकीट मिळणार असल्याचं बोललं जात होतं. पण यंदा भाजपने विविध कारणांचा आणि सर्वेक्षण अहवालाचा हवाला देत पाटलांचं तिकीट कापलं. गतवेळी संधी हिरावून घेतलेल्या स्मिता वाघ यांना आता भाजपने उमेदवारी दिलीय. तर भाजपमधील या घडामोडींचा जिल्ह्यातील संघटनेत नकारात्मक मेसेज गेल्याचं दिसून येते. मंत्री गिरीश महाजन आणि 40 गावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यामुळे पाटलांचं तिकीट कापलं असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये पसरलीय. आता पाटील यांचे बरेच समर्थक पदाधिकारी भाजपमध्ये नाराज आहेत आणि हीच नाराजी हेरत ठाकरेंनी पाटील यांना पक्षप्रवेशाचं आमंत्रण दिलं. आता उन्मेष पाटील यांच्यासोबत फक्त करण पवार यांनीच प्रवेश केलाय, पण आगामी काळामध्ये त्यांचे समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरेंकडे येऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या नाराजींची मोट बांधून आणि महाविकास आघाडीच्या ताकदीच्या जोरावर उन्मेष पाटील स्मिता वाघ यांचा पराभव करू शकतील असा ठाकरेंचा होर आहे. उन्मेष पाटील यांच्या येण्याने ठाकरेंना झालेला तिसरा फायदा म्हणजे पक्षाच्या पुनर्बांधणीला मिळालेला नवीन चेहरा. जळगाव जिल्ह्यात 2019 11 पैकी शिवसेनेचे तब्बल 5 आमदार निवडून आले होते. सध्या हे 5ही आमदार शिंदेसोबत आहेत, त्यामुळे ठाकरेंना पक्षाची नव्याने बांधणी करायची गरज आहे. रायगड, ठाणे, छत्रपती, संभाजीनगर अशा जिल्ह्यांमध्ये ठाकरेंनी शक्य असेल तिथं पर्यायी नेतृत्व दिले. जळगावमध्ये मात्र जिल्ह्यात होल्ड असलेला असा चेहरा ठाकरेंकडे नव्हता. आता ती कसर उन्मेष पाटील यांच्या रूपाने भरून निघू शकते. आणखी एक गोष्ट म्हणजे आतापर्यंत सुरेश जैन आणि गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याचं शिवसेनेचं एक हाती नेतृत्व करत होते. आता सुरेश जैन हे राजकीय व्यासपीठापासून लांब असतात तर गुलाबराव पाटील हे शिंदेसोबत गेलेत, त्यामुळे ठाकरेंना पाटील यांच्या रूपाने एक हाती नेतृत्व करू शकणारा चेहराही मिळाल्याचं दिसून येतंय. यानंतरचा फायदा म्हणजे 40 गाव तालुक्यात करता येणारा शिरकाव. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला जामनेर, रावेर, अंमळनेर, 40 गाव या ठिकाणी आतापर्यंत शिरता आलं नव्हतं. 40 गावमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकदही नव्हती. उन्मेष पाटील हे यापूर्वी 40 गावचे आमदार होते. आता ते ठाकरेंकडे आल्याने 40 गाव विधानसभा मतदारसंघाचं राजकारण ठाकरेंना पाटील यांच्या माध्यमातून आपल्या छत्राखाली आणता येईल. 40 गावमध्ये सध्या भाजपचे मंगेश चव्हाण हे आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधात ठाकरेंकडे पाटील यांच्याच रूपाने आता सक्षम पर्याय मिळाल्याचं दिसून येतंय. आता हे झाले ठाकरेंना होणारे फायदे, पण पाटील यांना काय साधता येऊ शकतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पाटील यांनी विद्यमान खासदार असूनही स्वतः उमेदवारी न घेता करण पवार यांचं नाव पुढं केलं.
पवार हे पाटील यांचेच निकटवर्तीय समजले जातात, तर उन्मेष पाटील यांना चाळीसगाव विधानसभेचं तिकीट मिळाल्याची चर्चा आहे. याशिवाय सत्ता आल्यास स्वतःसाठी मंत्रिपदाची आणि जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाची कमिटमेंट घेतलं असल्याचंही बोललं जाते. आतापर्यंत गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री होते, पण आता पाटील यांनी त्यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावल्याचं दिसून येते. याशिवाय लोकसभेची उमेदवारी मिळालेले करण पवार हे पारोळ्याचे नगराध्यक्ष आहेत. त्यांचे आजोबा 20 वर्ष आमदार होते, तर त्यांचे काका हे 5 वर्ष आमदार होते. त्यामुळे पवार कुटुंबियांची पारोळ्यावर चांगली पकड आहे. त्यामुळे एकूणच काय तर उन्मेष पाटील यांच्या ठाकरे गटात येण्याने जसा ठाकरेंना फायदा होणार आहे, तसाच फायदा उन्मेष पाटीलही करून घेताना दिसणार आहेत. तर मंडळी, आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.